कांग्रेस के सांसद बालू धानोरकर का मंगलवार को निधन हो गया। वे महाराष्ट्र में एक ही कांग्रेस के सांसद थे। धानोरकर के निधन पर विरोधी पक्ष नेता अजित पवार ने कहा कि अभी भी विश्वास नहीं हो रहा कि सांसद बालू धानोरकर का निधन हो गया है। मैं बालू धानोरकर के सांसद बनने के बाद उनसे मिला। शुरुआत में वे शिवसेना में थे। बालू धानोरकर एक ऐसे नेता के रूप में जाने जाते थे जिनका आम लोगों से गहरा नाता था। बालू धानोरकर आज पहाटे दुखद निधन झालं। खरोखरीच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची ती बातमी आहे, कारण त्यांचं वय पण तसं बघितलं तर तरुण होतं। धानोरकर साहेब गेले त्याच्यावर विश्वास देखील बसत नाही। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळेस जागा वाटप चाललेलं होतं, माझी ते खासदार झाल्यावरच ओळख झाली, परंतु त्याच्या आधी ते आम्हालाही भेटलेले होते, कारण त्यांना तिथं उमेदवारी पाहिजे होती। मी त्यांना विचारलेलं होतं की तुम्ही काय तयारी केली, ते म्हणले मी शिवसेनेत, त्यावेळेस ते आधी शिवसेनेमध्ये होते। शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनीच त्यांना सांगितलेलं होतं की आपल्याला ती जागा लढवायची, तुम्ही तयारीला लागा। आणि आता युतीमध्ये ती जागा भाजपला सुटलेली असल्यामुळं मी तयारी करून देखील मला ती तिथं लढता येत नाही। तर ती काँग्रेसकडे जागा असेल तर काँग्रेसचं तिकीट मला द्या, किंवा राष्ट्रवादीने जागा मागून घ्यावी, मी राष्ट्रवादीकडनं लढायला तयार आहे। स्वतः पवारसाहेबांशी पण त्यांनी ती चर्चा केली, नंतर पवारसाहेब सोनियाजींशी डायरेक्ट बोलले आणि तिथं काँग्रेसचा उमेदवार म्हणून बाळू धानोरकर साहेबांना पक्षाने काँग्रेसची संधी दिली आणि सगळ्या विकास जो आघाडी होती त्यांनी त्यांचं काम केलं। वास्तविक एवढी जबरदस्त 2019 लाट असताना आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एकही जागा त्यांची सोडून आली नाही ही त्यावेळेची वस्तुस्थिती होती, परंतु त्यांच्या प्रयत्नामुळं आणि आघाडीच्या प्रयत्नामुळं काँग्रेसची एक जागा तिथं निवडून आली। मधल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो त्यावेळेस ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची कामं घेऊन यायच्या। खऱ्या अर्थाने माझ्या चंद्रपूर आणि त्या परिसराचा सगळा कायापालट झाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची सातत्याने भूमिका असायची। पाठपुरावा करायला ते अतिशय कणखर असं नेतृत्व होतं, तरुण होतं, सर्वसामान्य जनतेशी अतिशय घट्टपणे नाळ जुळलेला नेता म्हणून धानोरकर साहेबांची त्या ठिकाणी ओळख।